नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात अंमली पदार्थांचं सेवन करत रेव पार्टी करणारे 90 तरुण आणि 5 तरुणी यांच्या गटावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं मध्यरात्री छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं. या पार्टीचं आयोजन करणारे सुजल महाजन आणि तेजस कुबल यांना अंमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. इंस्टाग्रामवर सांकेतिक भाषेचा वापर करत सुजल आणि तेजस यांनी प्रत्येकी 1000 रुपये आकारून घोडबंदर रोडवरील कासरवडोली गावाजवळ खाडीकिनारी पार्टी ठरवली. पार्टीसाठी ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड भागातून तरुण तरुणी आले होते. त्याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी मध्यरात्री ही पार्टी सुरू असतानाच छापा टाकला आणि आयोजक सहभागी तरुणांची झिंग उतरवली. या छाप्यात 29 मोटरसायकली आणि 8 लाखांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या पार्टीतील डीजेचं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय. एका ठिकाणी 50 तर दुसऱ्या ठिकाणी 40 अशा 2 गटात हे नशेबाज पोलिसांना मिळाले. यातील अनेक तरुण हे नशेमध्ये मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाण्यावर फिरकत होते. पार्टीचं आयोजन करणाऱ्या दुकलीकडून 8,03,560 रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेत.